नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। विधानसभा में रोड सेफ्टी पर जारी चर्चा के बीच शिवसेना नेता आदित्य ठाकरे भी पीछे नहीं रहे। आदित्य ठाकरे ने महाराष्ट्र में दिनों दिन बढ़ रही दुर्घटनाओं का हवाला तो दिया, साथ ही साथ वो शिंदे फडणवीस सरकार पर निशाना लगाने से भी पीछे नहीं चुके। आदित्य ठाकरे का कुछ इशारा समृद्धि महामार्ग को लेकर भी था। स्पेसिफिक सूचना आहेत। एक जसं सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले होते की जसं आता हायवेवर आपण बघत असाल की गाड्या जसं चालू जातात, नुसतं हायवेवर नाही तर शहरांमध्ये देखील आता पेट्रोलिंग खूप कमी आहे, ट्रॅफिक आपल्या पण मतदारसंघात असेल माझ्या पण मतदारसंघात म्हणजे शहरी भागात देखील रॉंग साईड ड्रायव्हिंग वाढलेलं आहे, सिग्नल तोडण्याचे आपण बघतो इन्सिडेंट्स वाढलेले आहेत, ह्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे, नाही तर हे ऍक्सिडेंट्स वाढत राहणार। तसंच हायवेवर जर आपण बघितलं तर लेफ्ट राईट वर व्हेकल्स असतील, लाईट मोठे व्हेकल्स असतील, कुठची शिस्त न पाळता गाड्या चालवल्या जातात, ह्याच्यावर नुसतं इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स नाही, ह्याच्यावर नुसतं अकाउंट मधून पैसे जाणं नाही, तर तातडीने तिथे जर आपण ऍक्शन पॉलिसी घेतली नाही तर हे विषय वाढत साईड ड्रायव्हिंग वाढलेला आहे, तशी कोणाला राहिलेली नाही, कारण तो जो काही पेनल्टी असते ही फार छोटी आहे, 50 रुपये 100 रुपये कोणाच्या खात्यातून गेले तर तसं त्यांना कळत देखील नाही की खिशाला जास्ती फरक पडत नाही। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आताच मंत्री महोदयांनी ज्या MSRTC खात्याचा आता उल्लेख केला आणि ज्याच्यावर मला वाटतं चौकशी वगैरे लावतात ते, असं त्यांनी उल्लेख केला, एक महत्वाची गोष्ट आहे की मुंबई पुणे हायवे जर असेल, जर आपण बघाल तर लोणावळ्याच्या पाशी एस ब्रिज आहे, तिथे अजूनही लाईटची काही सुविधा नाही आहे, तिथे ऍक्सिडेंट्स खूप मोठ्या संख्येत होऊ शकतात, खास करून धुकं असताना। असे जेव्हा हायवे बनवले जातात तेव्हा टनेलमध्ये आपण बघाल, मुंबई पुणे हायवेवर देखील मी अनेक वेळा सूचना केलेली MSRTCला, 2-3 मंत्री महोदयांना गेलं नेऊन तिथे दाखवलेलं की टनेलमधले लाईट हे फारच एकदम दिमदिमित आहेत, कुठेही त्या लाईटला काही अर्थ राहत नाही, म्हणजे एखादा व्यक्ती दुपारच्या उन्हात गॉगल घालून जातो गाडी चालवतो, टनेलमध्ये गेल्यानंतर गॉगल काढायला लागतो, तिथे देखील धोका होऊ शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतं। अध्यक्ष महोदय, महत्वाची गोष्ट हीच आहे, सांगण्याची गोष्ट हीच आहे की हे सगळे ऍक्सिडेंट टायर फुटण्याच्या गोष्टी असतील किंवा कुठच्याही स्पीड लिमिटची गोष्ट असेल, हे स्पीड लिमिटवर किंवा सरकार काय ठरवतं, VGTI काय ठरवतं, IIT काय ठरवतं ह्याच्यावर नसतं, पण टायर आणि सिमेंट आहे की ऍस्फॉल्ट मॅस्टिक ह्याच्यावर जातं। आणि म्हणूनच माझी एक सूचना अशी आहे, रस्ते बनवताना प्रश्नावर येतोय मंत्री, तुम्ही काळजी आहोत घाबरू नका, एक सूचना माझी अशी आहे, बघा आता ही पट्टे का सरकारला, आत्ताकडे मागच्या 2-3 महिन्यामध्ये एक रस्ता असा आहे जिथे 40 लोक रात्री पण पळून जायची, दिवसा पण पळून जायची, मुंबई सुरत, त्या रस्त्याची एकदा क्वालिटी ह्या सरकारने चेक करावी आणि मग तसा रस्ता बनला तर धावता येतं, तिथून गुवाहाटीला पण जात।